राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालात प्रचंड गोंधळ करणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCLची अखेर विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. MKCLला झुकते माप देणाऱ्या कुलगुरूसह सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. ही समिती 8 दिवसात आपला अहवाल सादर करणार असून समितीसमोर सर्वच तक्रारींवर चर्चा होणार आहे. 6 वर्षांअगोदर नागपूर विद्यापीठाशी झालेल्या करारातील अटींचे पालन न करता परीक्षांचे काम MKCLला पुन्हा देणे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांना महागात पडले आहे. MKCLमुळे विद्यापीठाच्या काही परीक्षांचे निकाल 6 महिन्यांपासून रखडले होते, त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा विषय चर्चेला आला. यावर उत्तर देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी रविवारी विद्यापीठाचे निकाल आणि MKCL या प्रकरणावर बैठक घेतली. यावेळी विद्यापीठातून MKCLचे काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच प्रोमार्क कंपनीला पुढील 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. भविष्यात विद्यापीठाचे काम हे केंद्र सरकारच्या समर्थ या संकेतस्थळाच्या माध्यमातून चालवले जाईल असेही पाटील यांनी सांगितले. बैठकीला आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, आमदार प्रवीण दटके, विष्णू चांगदे, शिवानी दाणी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.